सुप्रभात, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते। सर्वात पहिली रास मेष रास। श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या आयुष्यामध्ये मोठा बदल घडवून आणणार आहे। कामाच्या ठिकाणी बदल होण्याची तुम्हाला भीती वाटणार नाही, सरकार आणि व्यवस्थेकडून काही बदल होतील, भावंडांच्या सल्ल्यानं तुमची सर्व कामं पूर्ण होतील, सासरच्या लोकांशी व्यवहार करणं आज टाळा, नाहीतर भविष्यामध्ये नातेसंबंध बिघडू शकतात, तुम्हाला मुलांच्या भविष्याची चिंता सतावेल। आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा। आता पुढची रास वृषभ रास। श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी निराशा येईल, परंतु कठोर परिश्रम केल्यानं तुम्ही निराशेवरती मात करू शकता हे लक्षात ठेवा। आज तुमची आर्थिक चणचण वाढेल, कामामध्ये लक्ष दिल्यानं ही समस्या देखील मात्र लवकरच सुटेल, त्यामुळे कामावरती जास्त फोकस करा। शेजाऱ्यांशी वाद करणं आज तुम्हाला टाळावं लागेल, नाहीतर ही गोष्ट तुमच्यासाठी बिलकुल चांगली नाही आहे हे लक्षात ठेवा। आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा। आता पुढची रास मिथुन रास। श्री गणेशजी सांगतात की आज तुमचे शत्रू प्रबळ होतील, तुमच्या कामामध्ये अडथळे येतील, तुम्ही तुमच्या ध्येयापासून थोडे दूर जाल, त्यामुळे तुमचा उत्साह कमी होईल, तुमच्या प्रगतीमुळे अडथळे येतील ज्यामुळे गरजेनुसार स्वतःला जुळवून घेण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, अन्यथा लोक तुमचा गैरफायदा घेतील। कुटुंबातील सर्व सदस्य आज व्यस्त असतील, अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल। आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज गायत्री मंत्राचा जाप करा। आता पुढची रास कर्क रास। श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये अनेक नवनवीन संधी मिळतील, ज्यामुळे प्रगतीच्या मार्गावरती त्या तुम्हाला घेऊन जातील। आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल, समाजसेवा केल्यानं तुम्हाला लाभ होतील, तुम्हाला जोडीदाराचं पूर्ण सहकार्य मिळेल, विद्यार्थ्यांना आज आपलं भविष्य मजबूत करण्याची संधी मिळेल। आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा। आता पुढची रास सिंह रास। श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला नोकरी आणि व्यवसायामध्ये वरिष्ठांचं खास करून सहकार्य मिळेल, ज्यामुळे कामाची ऊर्जा तुमच्या वाढेल, तुमच्या गोड वर्तणुकीमुळे व्यवसायाभोवतीचं वातावरण हे आनंददायी तुम्ही बनवाल, तुमचे नवनवीन शत्रू आज तयार होतील, विद्यार्थी आपला वेळ मनोरंजनामध्ये घालवतील, मुलांप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या तुम्ही आज पूर्ण कराल। आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला। आता पुढची रास कन्या रास। श्री गणेशजी सांगतात की आज कामाची परिस्थिती अनुकूल नसल्यानं तुम्हाला खूप विचार करावा लागेल, कुटुंबामध्ये मालमत्तेचं विभाजन तुम्हाला स्वीकारावं लागेल, ज्यामुळे तुमचं मन थोडं दुःखी होईल, भावाच्या किंवा बहिणीच्या लग्नाचा आज प्रस्ताव येईल। आज तुम्ही धार्मिक स्थळी जाण्याची खूप दाट शक्यता आहे। आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा। आता पुढची रास तुळ रास। श्री गणेशजी सांगतात की आज कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल, सर्व काम इतरांवरती तुम्ही सोडू नका, ज्याचा गैरफायदा घेतला जाईल, तुम्ही आज कुटुंबासोबत वेळ घालवाल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल, वडिलांच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या, संपत्तीबाबत कुटुंबामध्ये वाद होतील। आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा। आता पुढची रास वृश्चिक रास। श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायाबाबत थोडं चिंतेमध्ये राहावं लागेल, ज्यामध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं, आज काम पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला अडचणी येतील, तुमची आज आर्थिक परिस्थिती थोडी चिंताजनक असेल, विद्यार्थ्यांना भविष्यातील योजनांसाठी कठोर परिश्रम आज घ्यावे लागतील,
तरच भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला फायदा होईल. आज धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं एखादं महत्त्वाचं काम सुरू होईल, ज्यामुळे तुम्हाला अगदी मनापासून आनंद होईल. भविष्यामध्ये तुम्ही चांगला वेळ घालवाल. तुमची आर्थिक परिस्थिती आज हळूहळू सुधारेल. अडकलेले पैसे परत मिळतील, ज्यामुळे तुम्हाला आज आनंद होईल. तुमचं लव्ह लाईफ आज मजबूत होईल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज खास करून वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या आणि वरिष्ठांना आज अजिबात सोडू नका, ते तुमचं काम करणार आहेत. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अतिशय घाईचा असेल. त्यासाठी कोणतंही काम करताना तुम्ही थोडा विचार करा, विचारपूर्वक काम करा. तुम्ही आज जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी कराल, ज्याचा त्यांना खरंच खूप मनापासून आनंद होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला थोडा दबाव जाणवेल. जर तुम्ही ड्रायव्हर असाल तर आज वाहन चालवताना काळजी घ्या. तुम्हाला कामामध्ये अधिक लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला आज धार्मिक कार्यातून पैसे कमावण्याची संधी मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करून तुळशीसमोर दिवा लावा, संध्याकाळी 7 वाजल्यानंतर. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत व्यवसायाबद्दल चर्चा कराल, ज्याचं फलित येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला मिळेल. आणि त्यांच्या सल्ल्यानं तुम्ही व्यवसायामध्ये जे काही कराल त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला आज शारीरिकरित्या थोडा अशक्तपणा जाणवेल, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही आज नवीन मालमत्ता खरेदी कराल. आज कुठलीही गोष्ट करताना आर्थिक गोष्ट खास करून तुम्ही जोडीदाराचा सल्ला घ्या, ते तुमच्यासाठी फायद्याचं राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या व्यवसायाबाबत गंभीरपणे विचार करा. व्यवसायावरती लक्ष न दिल्यानं तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. आज तुम्हाला आळशीपणा सोडावा लागेल. आज तुम्ही जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी कराल. आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये थोडा निराशेचा सामना करावा लागेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.